भले भले सांगतील कर्नाटकचा निकाल महाराष्ट्राला काय देऊन गेला फडणवीस शहांना माहिती ती गोष्ट किती दाबली तरी पवार ओळखून ग्राउंड लेव्हल काय म्हणते महत्त्वाचं नाहीच बड्या नेत्यांची गणितं काय म्हणतात ते महत्त्वाचं आहे पवार पुढच्याला बरोबर कोलतात ती बैठक फक्त नमुना नेमकं घडलंय का महाराष्ट्रात आगामी काळात अतिशय महत्वाच्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे कारण आगामी काळात राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्याची दाट शक्यता येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येते पुढच्याच वर्षी लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत त्यानंतर लगेच काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक असणार आहे या सर्व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात घडामोडींना वेग आलाय आगामी निवडणुका या महाविकास आघाडीसाठी जास्त महत्वाची असणार आहे कारण राज्यात काही महिन्यांपूर्वी सत्तांतर घडून आलं आहे विशेष म्हणजे त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रचंड हालचाली घडत असल्याची सुद्धा माहिती मिळते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपासून कार्यकर्त्यांनी त्यास विरोध केल्यानंतर पवारांनी पुन्हा राजीनामा मागे घेतला त्यानंतर आता पक्ष आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखत आहे याच पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा महाविकास आघाडीच्या मुद्यांवर एकच सूर होता तर एका मुद्द्यावरून शरद पवार यांनी आपल्याच नेत्यांना कान पिचक्या दिल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सर्व नेत्यांनी महाविकास आघाडीत एकत्र राहूनच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवाव्यात असा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा होता तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून काही नेते राष्ट्रवादी सोडणार अशी चर्चा या चर्चांवरून शरद पवार यांनी आजच्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या शरद पवार यांनी यावेळी महाविकास आघाडी भक्कम ठेवा लोकसभा विधानसभा एकत्रच लढायच्या आहेत अशा सूचना केलेल्या आहेत या सूचना नेमकं काय का? तर महाविकास आघाडीतच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवायची कर्नाटकमध्ये जो ट्रेंड आहे तो महाराष्ट्रात आहे भाजप नको त्यांची सत्ता येऊ नये असा मतदारांनी कौल दिला जनमत भाजप विरोधात जो पक्ष भाजप बरोबर गेला त्यांना कर्नाटक मध्ये मतदारांनी मत दिलं नाही तसेच चित्र महाराष्ट्रात आहे अशी चर्चा बैठकीत झाल्याची माहिती मिळते तसेच ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी दोन क्रमांकावर आहे त्याची जबाबदारी विभागानुसार नेत्यांना दिली अशी माहिती देखील समोर आलेली आहे म्हणजे फिरून फिरून मुद्दा एकच आहे की फडणवीस शहाना जी गोष्ट महाराष्ट्रासाठी दाबायची आहे तीच गोष्ट पवारांनी हिरली कर्नाटकचा निकाल महाराष्ट्राला सुद्धा एक नवीन ताकद देऊन गेलेला आहे कर्नाटकमध्ये जी संपलेली काँग्रेस होती ती संपलेली काँग्रेस बहुमताने येते यातच सगळं काही आलं हे पवारांनी ओळखलंय त्यामुळे आता आपल्याला महाविकास आघाडीतच राहून लढायचं आहे कारण कर्नाटकचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार आहे महाराष्ट्रातही मतदारांना भाजप नकोय असंच पवार जाणून आहेत त्यामुळे फडणवीस शहाना जी गोष्ट दाबायची होती ती पवार ओळखून आहे का ग्राउंड लेवल काय म्हणतं हे महत्वाचं नाही तर बड्या नेत्यांची गणित काय आहे ते महत्वाचं आहे पवार बरोबर बोलतात ती बैठक जी ठरली जी बैठक झाली ती बैठक फक्त एक ट्रेलर आणि नमुना होता का कमेंटमध्ये व्यक्तवा मुद्दा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र